राज्यामधील सरकारी निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मुख्य मागणीसाठी राज्यभरातले 18 लाख कर्मचारी संपावरती जाण्याच्या भूमिकेवर ठाम पाहायला मिळतात. कर्मचारी संघटनांशी काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत एक बैठक झाली पण त्यातनं तोडगा काही निघाला नाही. त्यामुळे शाळा कॉलेजेस रुग्णालयं आणि सरकारी कर्मचारी कार्यालयं यांना या संपाचा मोठा फटका बसेल. 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या नियोजनात सुद्धा या संपामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. नागपूर परिसरातनं माहिती देतात आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ. रजत, आपण जर का नागपूरचा विचार केला तर कोणकोणत्या क्षेत्रांवरती हॉस्पिटल्स असो सरकारी कार्यालय असोत आज दिवसभरात या संपामुळे कसा परिणाम जाणवणार आहे? नक्कीच ज्ञानदा, नागपूरमध्ये रुग्णालयांमध्ये सर्वाधिक परिणाम जो आहे तो या संपाचा पाहायला मिळत आहेत. सकाळी आपण पाहिला होता की नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये आणि इतर जे सर्व शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणच्या परिचारिका ज्या आहेत त्या संपावर गेलेल्या होत्या. आणि आता जे सफाई कर्मचारी आहे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे, प्रयोगशाळेचे जे तंत्रज्ञ आहेत, हे सर्व जे आहेत हे पण या संपामध्ये सहभागी झालेले आहे. आणि त्यामुळे संपाचा जो परिणाम आहे तो फक्त परिचारिकांच्या माध्यमातून रुग्णसेवेवर नाही तर रुग्णालयामधील स्वच्छतेवरही होऊ शकतो. कारण हे जे सर्व सफाई कर्मचारी आहे हे आता वॉर्डामध्ये नाही आहे. वॉर्डामध्ये स्वच्छतेचा एक अत्यंत महत्त्वाचं काम हे सगळे सफाई कर्मचारी करत असतात, मात्र ते सध्या परिसरामध्ये आंदोलनावर उतरलेले आणि हळूहळू त्यांचा हा जो मोर्चा आहे तो अधिष्ठाता कार्यालयाच्या दिशेने चाललेला आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या अनुषंगाने रुग्णालयामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा जो हा जो संप आहे तो मोठा परिणाम करणारा ठरू शकतो. परिचारिकांनंतर आता हे सफाई कर्मचारी धन्यवाद रजत या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.